खडकलाट परिसरात विजेच्या कडकडाटासह आणि गारांसह पावसाची हजेरी। खडकलाटसह परिसरातील गळतगा, मनचोडी, फुटानवडी, तपकारवाडी, पीरवाडी, चिक्करवळ, पांगीर, रामपुरी, नवलियाळ आदी गावात गुरुवार तारीख 29 रोजी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या प्रचंड कडकडाटासह आणि मोठमोठ्या गारांसह दमदार पावसाने हजेरी लावली। यामध्ये शेतकऱ्यांचे बागायत शेती, फुलशेती, आंबा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली। गुरुवारी दिवसभर प्रचंड उष्मा वाढला होता, त्यामुळे नागरिकांचे हाल चालले होते। संध्याकाळी पाऊस येणार असे वाटत होते। सायंकाळी 5 वाजता विजेच्या प्रचंड कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह गारांसह दमदार पावसाने सुरुवात झाली। तासभर पाऊस झाला। यावेळी पडलेल्या प्रचंड आणि मोठमोठ्या गारांमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते। वादळी वाऱ्यांमुळे शेतीवाड्यातील जनावरांचे अनेक गोठे आणि लहान मोठी झाडे कोसळली आहेत। शिवाय वर्षभर जनावरांच्यासाठी लागणारे वाळलेला कडवा, गवत आणि इतर चारा शिल्लक करून शेतकरी ठेवले आहेत। अद्याप मोठ्या प्रमाणात चारा शेतातच असल्याने बडीम रचने सुरू नाही, त्यामुळे शिल्लक करण्यात आलेल्या वाळलेल्या चारा या पावसामुळे भिजून मोठे नुकसान झाले आहे। गारांच्यामुळे परिसरात आंब्यांच्या झाडावरील मोठ्या प्रमाणात आंबे पडून मोठे नुकसान झाले आहे। परिसरात पानमळे जास्त आहेत। या वादळी वाऱ्यामुळे आणि प्रचंड गारांच्यामुळे खायची पाने फाटली आहेत आणि पानांची जास्त गळती झाली आहे। पावसामुळे पानमळ्यातील केळींची झाडे काट्या पडलेल्या आहेत। बागायत शेतीतील केळी फुलशेतीचेही या गारांच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। गेल्या 2 वर्षात असे वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा न पडल्याने या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे। Thank you.